मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातून महिलांना कर्जमुक्त करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी मंचाने केली आहे. कर्जमुक्तीसाठी आमरण उपोषण मंचाने सुरू केलंय. आम्ही बऱ्याच दिवसापासून बघत होतो की मायक्रो फायनान्स कंपन्याने धुमाकूळ घातलेला होता आणि बऱ्याच महिला त्याच्यापासून खूप त्रस्त झाल्या होत्या. म्हणून आम्ही मागच्या गेल्या 9/12/2016 कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर आम्ही खूप मोठा धडक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये आमचं काही समाधान झालेलं नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही 19/12/2016 त्यांना पुन्हा निवेदन दिलं की जर आमच्या मागण्या येत्या 27/12/2016 पूर्ण नाही झाल्या तर आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसू. आता आम्ही जे आमरण उपोषण घेतलेलं आहे ते बेमुदत राहणार आहे आणि आमच्या त्याच्यामध्ये ठळक मागण्या आहेत की महाराष्ट्रातून हे सर्व ज्या मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत हद्दपार झाल्या पाहिजे. अमरावती जिल्ह्यातल्या जेवढ्या काही कर्जबाजारी महिला आहेत त्या कर्जातून मुक्त व्हायला पाहिजे आणि जे जे आतापर्यंत कंपनीचे एम्प्लॉईज त्यांच्याकडे येऊन धमक्या देऊन गेले त्यांना वाईट वाईट बोलून गेले त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे लागले पाहिजे. आणि आमची चौथी मागणी अशी आहे की ज्या महिला इथे उपोषणाला बसतात त्यांच्यासाठी संडास बाथरूमची व्यवस्था नाही आहे ती कलेक्टर साहेबांनी त्वरित करून द्यावी आणि जर आमच्या या मागण्या जर इथे पूर्ण नाही झाल्या तर पुढे आम्ही मी आमरण उपोषण माझं पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा एक टोकाची भूमिका घेणार आहे ती आम्ही नंतर स्पष्ट करू. मायक्रो फायनान्सने जो लोगों ने गरीब लोगों ने जो फाइनेंस के जो कर्जा बाजारी किया है गट के मार्फत से एक गट उठाया है एक गट भरना नहीं हुआ उसको भरने के लिए उन्होंने दूसरा गट उठाया है वो भी भरना नहीं हुआ फिर दो गट भरने के लिए तीसरा गट उठाया. ऐसा करते करते माइक्रो फाइनेंस के कर्जे महिलाओं के ऊपर लाद दिए गए हैं. अब ये परिस्थिति आ गई है महिलाओं के पास न बच्चों के शिक्षण के लिए पैसा है न हॉस्पिटल जाने के लिए. मैंने सर्वे किया है तो एक भाई का बच्चा बहुत ताप से उसको बहुत ज्यादा बुखार था तो मैंने बोला मैडम लेके क्यों नहीं जाते हॉस्पिटल तो बोले मैंने पैसे आज घट के भर दिए मेरे पास हॉस्पिटल जाने के लिए पैसे नहीं है इसलिए मैंने इसको 2 रुपए का टैबलेट देख दी है.